चकली म्हटली की सगळेच आवडीने ती खातात आणि दिवाळी फराळात मध्ये जर चकली नसेल तर तो फराळ अगदी त्याची कमतरता जाणवून देतो तर ही चकली अगदी भरपूर दिवस कुरकुरीत आणि तशीच खुसखुशीत राहण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि त्याची भाजणी कशी करायची ते आज मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे रेसिपी मध्ये भाजणीपासून ते चकली तळेपर्यंत सगळ्या टिप्स ट्रिक्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण भाजणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी जाडा तांदूळ घेतला आहे एक किलो तांदूळ मी इथे वापरला आहे त्याचे पाच कप झालेले आहेत वाटीच्या मेजरमेंटने किंवा कपाच्या मेजरमेंटने हे मेजर पाच मेजर कप असे झालेले आहे आता मी न धुताच फक्त ओल्या कपड्याने ते स्वच्छ पुसून घेणार आहे जेणेकरून तांदळावरची जी घाण असते किंवा त्याला स्टार्च जो असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला ओल्या कपड्याने मस्त असं पुसून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा तांदूळ पुसतो तेव्हा त्याच्यात हे मॉइश्चर असतं आता त्याचप्रमाणे इथे मी अडीच कप चना डाळ घेतली आहे अर्धा किलोच्या आसपास ही चना डाळ आपल्याला घ्यायची आहे आता चना डाळ ही आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यावर जो स्टार्च असतो तो, तो निघून जाईल तुम्ही इथे धुवून ती वाळतही घालू शकता पण आता मला पटकन ह्या चकल्या बनवायच्या आहेत म्हणून लगेचच मी ह्या असा मस्त पुसून घेणार आहे आणि लगेचच त्या भाजून घेणार आहे पाहू शकता ह्याच्यात थोडस मॉइश्चर आहे म्हणजे ही थोडीशी ओलसर झालेली आहे त्याचप्रमाणे इथे मी एक कप उडीद डाळ घेतली आहे उडीद डाळ का कारण त्याला एक चिकटपणा येतो म्हणून मी इथे एक कप उडीद डाळ घेतली आहे उडीद डाळ ही आपल्याला स्वच्छ अशी ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे तुम्ही इथे परातीमध्ये हे सगळं धान्य काढून व्यवस्थित असं ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता अर्धा कप साबुदाणे आपल्याला घ्यायचे आहेत आणि साबुदाणेही आपल्याला व्यवस्थित असे पसरवून पुसून घ्यायचे आहेत साबुदाणे पुसायला आपल्याला तीन ते चार मिनिटं लागतील कारण त्याला स्टार्च असतो म्हणून आपल्याला ते थोडे जास्तच हलक्या हाताने पुसून घ्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे इथे मी अर्धा कप धणे वापरणार आहे आणि एक कप आपल्याला इथे पोहे लागणार आहेत जाड पोहे मी इथे वापरले आहेत त्याचप्रमाणे अर्धा कप जिरा आणि अर्धा कप ओवा आता जेवढ्या पण वस्तू आपण घेतला त्या सगळ्या आपल्याला भाजून काढायच्या आहेत तर त्यासाठी एक लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवर हे सगळं जिन्नस भाजून घ्यायचं आहे तांदूळ मी सर्वात प्रथम भाजून घेतला आहे तो थोडासा हाताला गरम लागेस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त तांदूळ भाजला की आपली चकली फिरघळायचे चान्सेस असतात थोडा हाताला गरम लागला तर लगेचच तो काढायचा आहे आणि चना ही आपल्याला खमंग अशी खरपूस भाजून घ्यायची आहे असे त्याला थोडे लालसर डॉट आले की लगेचच आपल्याला ती काढून घ्यायची आहे उडीद डाळ ही आपल्याला खमंग होईपर्यंत थोडी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कारण उडीद डाळमधला कच्चेपणा जायला हवा आणि त्याचप्रमाणे आपल्याला साबुदाणेही व्यवस्थित असे कडकडवून कर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत साबुदाणे भाजायला थोडा टाईम लागतो म्हणून आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे भाजून घ्यायचे आहेत आता पोहे ही कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे सगळं जिन्नस आपल्याला कोरडच फ्राय करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा किंवा तेलाचा वापर इथे करायचा नाहीये सगळं जिन्नस कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे फक्त जे तांदूळ आहेत ते आपल्याला थोडे गरम होईपर्यंत म्हणजेच हाताला गरम सोसेपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत आता जिरं खमंग असं सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे अर्धा कप म्हणजेच चार चम्मच जिरं इथं मी घेतले आहे आता थोडस म्हणजे लालसर होईच्या आधीच आपल्याला हे जिरं काढून घ्यायचं आहे आता त्याचप्रमाणे इथे मी धणे घेतले आहेत तुम्ही इथे धणे पावडरचाही वापर करू शकता पण मी हे अख्खे धणे व्यवस्थित असे खरपूस भाजून घेणार आहे त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत जवळपास हे पाऊन कप धणे घेतले आहेत कारण धण्याचा फ्लेवर चकलीमध्ये असावाच म्हणून अकरा चम्मच आपल्याला इथे धणे वापरायचे आहेत धणे थोडेसे लालसर व्हायच्याच आधी आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत तुम्ही इथे गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हाय करू शकता आता हे कोरडा जिन्नस जे जी आपण भाजून घेतलं ते एका परातीमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे आता त्याचप्रमाणे इथे मी ओवा घेतला आहे ओवाही मी इथे अर्धा कप घेतला आहे जवळपास पाच चम्मच आपल्याला ओवा इथे वापरायचा आहे थोडासा अगदी दहा ते वीस सेकंदासाठी आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे आणि हे सगळं असं मिक्स करून ते थंड व्हायला द्यायचं आहे थंड झालं की गिरणीमधून अगदी बारीक असं चकलीसाठी आपल्याला हे दळण दळून आणायचं आहे जेव्हा आपण दळण दळून येतो तेव्हा त्या चकलीच्या पिठाचा खमंग असा सुगंध येतो आता हे चकलीचं जे पीठ आहे ते जवळपास दोन किलो असं झालेलं आहे आता इथे मी वाटीच्या साह्याने तुम्हाला हे मेजरमेंट करून दाखवत आहे तर हे अकरा कप मी इथे पीठ घेतलं आहे म्हणजेच दोन किलो पीठ मी इथे वापरलं आहे पीठ आणल्यानंतर आपल्याला ते बारीक जी चाळणी असते त्याने चाळून घ्यायचं चा आहे आता चकली करताना काय होतं की काही जणांच्या चकल्या ज्या आहेत त्या तेलामध्ये विरगळतात किंवा भरपूर दिवसानंतर त्या नरम पडायला लागतात ला मग अशा पद्धतीने जर परफेक्ट मेजरमेंट तुम्ही भाजणीसाठी वापरलं आणि ह्या ज्या मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित केल्यात की जी भाजणी आहे ती उत्तम होईल आणि जी तुमची चकली आहे तीही कुरकुरीत राहील आता इथे मी फोडणीसाठी म्हणजेच आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे जे पीठ आहे ते आपण वाफवणार आहोत त्यासाठी इथे मी दीड वाटी तेल घेतलं आहे तेलामध्ये पाच चम्मच आपल्याला ओवा ऍड करायचा आहे आणि पाच चम्मच सफेद तिळ ऍड करायचे आहेत आणि त्याचनंतर आपल्याला ह्यात तीन चम्मच लाल तिखट ऍड करायचं आहे आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हळदीचा वापर अजिबात नाही करायचा आहे जर हळद आपण ह्याच्यात ऍड केली की चकली आपली नरम पडण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे इथे मी दोन चम्मच मीठ ऍड केलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडे बबल आले की ह्यात आपल्याला पाणी ऍड करायचं आहे इथे मी सहा वाटी पाणी ऍड केलं आहे आता ही जी वाटी आहे ती मी कम्प्लीट न भरता म्हणजे काठोकाठ न भरता थोडंसं पाणी कमी ह्याच्यात घेतलं आहे आणि सहा वाटी पाणी आपल्याला ह्यात ऍड करायचं आहे एक किलोला तीन म्हणजेच दोन किलोला सहा अशा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता जवळपास सात ते आठ वेळा चांगली अशी उकळ आल्यानंतर आपल्याला ह्यात पीठ ऍड करायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ह्याला उकळ आलेली आहे आता आपण जे पीठ चाळून घेतलं ते ह्यात ऍड करणार आहोत सगळं पीठ आपल्याला ऍड करायचं आहे आणि त्याआधी पीठ ऍड करण्याच्या आधी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे पीठ ऍड केल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळपास दोन ते तीन मिनटं ते आपल्याला चम्मचने फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला खालून वरपर्यंत सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ती जी वाफ आहे ह्या पिठामध्ये ती एकत्र राहील आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता थोडंसं मला असं मिठाचं प्रमाण कमी वाटलं म्हणून ह्यात मी एक चम्मच मीठ ऍड करणार आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते या टोपामध्ये हाताने दाबून ठेवणार आहे आणि जवळपास तेरा ते चौदा मिनिटांसाठी ते मी वाफेवर वाफे वाफ यायला ठेवणार आहे व्यवस्थित वाफ आल्यानंतर आपण हे पीठ मळायला घेणार आहोत आता ही स्टेप आपली महत्वाची आहे जर आपली वाफ व्यवस्थित आली नसेल तर हे पीठ आपलं जे आहे ते तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते व्यवस्थित आपलं पीठ वाफवून झालं की ते आपण आता व्यवस्थित मळायला घेणार आहोत आता एका मोठ्या परातीमध्ये हे सगळं पीठ मी काढलं आहे पाच ते सात मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला तोडता येतील आता इथे थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यात जवळपास चार कप पाणी ऍड केलं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी ऍड करायचं आहे आणि दोन्ही हाताने हे व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ मळलं गेलं असेल तर चकल्या आपल्या कधीही वितळणार नाहीत आता हे जे पीठ आपण मळून घेतलं ते दहा ते पंधरा मिनिटांसाठी दोन्ही हाताने आपल्याला मस्त रगडून असं मळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करूनच पीठ आपल्याला घ्यायचं आहे ज्याच्या आपण चकल्या पाडणार आहोत ते आपल्याला सपरेटली मळून घ्यायचं आहे आता ह्यातलं मी थोडंसं पीठ काढून ठेवलं आहे आणि जे बाकीचं पीठ आहे ते मी टोपामध्ये पुन्हा झाकून ठेवणार आहे आपल्याला हे ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे कारण जर पीठ आपलं कडक झालं की त्या चकल्यात तुटण्याची शक्यता असते आणि विरघळण्याचीही शक्यता असते म्हणून आपल्याला पीठ कडक न होताच त्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे थोडं पाण्याचा हात लावून हे पीठ आपल्याला थोडंसं पातळ आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ह्या पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी आपण जे चपातीसाठी पीठ मळतो हो, त्या पद्धतीने करायची आहे अशाच पद्धतीने हे दोन गोळे मी तयार करून घेतले आहे थोडं पाण्याचा हात लावून आपल्याला हे व्यवस्थित मळून ते पीठ घ्यायचं आहे आपल्याला थोड्या थोड्याच पिठाचा इथे वापर करायचा आहे जर जास्त आपण चकल्या पाडून ठेवल्या की त्या कडक होण्याची शक्यता असते चकलीच्या साचाला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जी चकली आहे ती पटकन आपली निघेल आणि आतमध्ये चिकटणार नाही जे पीठ आहे ते आतमध्ये चिकटणार नाही आता सगळ्या बाजूने आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे थोडंसं तेल लावून तो व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचा आहे हातानेच आपल्याला हा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि ह्या साच्यामध्ये आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे जास्त पीठ न घालता थोड्या थोड्याच पीठाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे पीठ काटोकाट न भरता थोडंसं असं आपल्याला त्याच्यात गॅप ठेवायचं आहे आणि लगेचच त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत पाच पाच किंवा सहा सहा चकल्यांचा आपल्याला एक बॅच तयार करायची आहे आणि बॅच वाईज आपल्याला ह्या चकल्या पाडून लगेचच तळायला घ्यायच्या आहेत जास्त चकल्या आपण पाडून ठेवल्या की त्या लगेचच आपल्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायच्या आहेत नाहीतर जेव्हा हवा लागते तेव्हा त्याची जी वरची बाजू असते ती भरपूर कडक होते आणि त्या चकल्या ज्या आहेत त्या सुटायला लागतात म्हणून आपल्याला थोड्या थोड्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने साचा गोल गोल फिरवून आपल्याला ह्या गोल अशा तीन पदरी म्हणजेच तीन किंवा मॅक्सिमम चार पदरी अशा त्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण चकली पाडून घेतो तेव्हा त्याचं शेवटचं जे टोक आहे ते, ते, ते आपल्याला दाबून बंद करून घ्यायचं आहे जर व्यवस्थित बंद झालं नसेल तर ती चकली तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते म्हणून चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते, ते व्यवस्थित आपल्याला दाबून बंद करायचं आहे अशा चार चार किंवा पाच पाच सहा सहा मॅक्सिमम आपण ह्या चकल्या काढून घेऊ शकतो ही भाजणी आणि भाजणीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असल्यामुळे ती अजिबात तुटत नाही किंवा त्याला कुठेही कधीही क्रॅक जाणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरी ही चकली केली तर ती अगदी हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल जरी पहिल्यांदा बनवली तरीही ही चकली मस्त अशी कुरकुरीत राहणार आहे जर ही जी रेसिपी तुम्ही फुल डिटेलमध्ये बघत असाल तर नक्कीच ह्या ज्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या अशा पद्धतीने नक्कीच फॉलो करा म्हणजे जी तुमची चकली आहे ती शेवटपर्यंत म्हणजे लास्टपर्यंत जी चकली असेल ती कुरकुरी राहील आता आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल तापलं आहे की नाही ते कसं बघायचं छोटासा असा पिठाचा गोळा त्याच्यात टाकून बघायचा तो वरती तरंगला की लगेच समजाच आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित कडकडवून तापलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि एका पल्याच्या साह्यानेच त्या ह्या चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आता जवळपास एक मिनिट तरी ही चकली आपल्याला तेलामध्ये अशीच ठेवायची आहे आणि एक मिनिटानंतर आपल्याला ती फ्लिप करायची आहे म्हणजेच दुसऱ्या बाजूने शेकायला द्यायची आहे आपली ही चकली आहे ती जवळपास चार ते पाच मिनिटासाठी आपल्याला फ्राय करायची आहे जास्त फ्राय न करता फक्त चार ते पाच मिनिट आपण ही फ्राय करणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच करून ठेवायची आहे जर हाय फ्लेमवर तुम्ही चकली तळलात की ती लाल पडण्याची शक्यता असते किंवा ती आतमधून नरम राहील आपल्याला ही चकली जास्त न हलवताच मॅक्सिमम चार ते पाच टाईमलाच आपल्याला ती हलवून घ्यायची आहे किंवा फ्लिप करून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता ह्या चकलीला मस्त असा कलर आलेला आहे ती आपण काढून घेणार आहोत ह्यापेक्षा जास्त जर जा तुम्ही ही चकली फ्राय केली तर ती लाल पडण्याची किंवा काळपट होण्याची शक्यता असते हा कलर परफेक्ट आहे म्हणजे चार ते मॅक्सिमम पाच मिनिटापर्यंत आपण ही चकली फ्राय करू शकतो अशाच पद्धतीने ही सेकंड बॅच ही मी फ्राय करून घेणार आहे बहुतेक वेळा असं होतं की आपल्या ज्या चकल्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय केल्या जात नाहीत किंवा त्या नरम पडतात भाजणी व्यवस्थित होत नाही नीट वाफवल्या जात नाही जर जा अशा पद्धतीने तुम्हाला ऑर्डरसाठी चकल्या करायच्या असेल तर हे दोन किलोचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे तर दोन किलोच्या प्रमाणासाठी काय काय मेजरमेंट होतं तेही मी तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्ही ऑर्डरसाठी करत असाल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच पद्धतीने ह्या चकल्या तुम्ही ह्या दिवाळीला किंवा ऑर्डरसाठी करू शकता ह्या चकल्या सगळ्या आपल्याला चार ते पाच मिनिटासाठीच फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच त्या काढून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने ह्या सगळ्याच चकल्या मी फ्राय केलेल्या आहेत आणि त्या मी एका टिश्यू पेपरमध्ये किंवा एका बटर पेपरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते बटर पेपर किंवा टिश्यू पेपर सोप करेल ही चकलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशा ह्या कुरकुरीत चकल्या तुम्ही नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा